अशा माझ्या खूप मैत्रिणी आहेत ज्यांना फक्त दुपट्ट्याचं कलेक्शन ठेवायला आवडतं आणि ते खूप फ्लॉन्ट करायला आवडतात. पण तुम्हाला जर असे दुपट्टे नेमके पिनअप कसे करायचे हे कळत नसेल ना, तर मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला 3 असे सोपे ट्रिक्स सांगणार आहे जे तुम्ही एव्हरीडे बेसिसवरती यूज करू शकता आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लुकवरती खूप वेगळ्या पद्धतीने उठून दिसू शकतो आहे. सगळ्यात पहिला उपाय, हा उपाय म्हणजे ऑफकोर्स ही जी टिप आहे ती तुम्ही लेहंग्यासोबतही ट्राय करू शकता आणि त्याचसोबत तुम्ही एखादा ड्रेस घालताय, अनारकली ड्रेस आहे, नायरा पॅटर्न आहे, आलिया कट आहे किंवा तर चुडीदार ड्रेस आहे, चंदेरी ड्रेस आहे, कोणत्याही ड्रेससोबत तुम्ही अशा पद्धतीने जर दुपट्टा स्टाईल केला, ओटी स्टाईल केली, तर तुमचा लुक हा खूप जास्त क्लासी दिसू शकतो. सगळ्यात पहिली जर तुम्हाला टिप द्यायची झाली तर सेफ्टी पिन घ्यायची. सेफ्टी पिन घेतल्यानंतर तुमची जी ओढणी आहे त्याचे दोन टोक असतील तर ते दोन्ही टोक तुम्हाला एकत्र करून पिनअप करायचे. पिनअप करून झालं की मग तुम्ही तुमच्या डाव्या किंवा उजव्या खांद्यावरून ती वेअर करायची आहे आणि वेअर केल्यानंतर जी बाकीची ओढणी आहे ती तुम्ही खालती सोडू शकता किंवा तर तुम्ही त्याचं जॅकेट म्हणून सुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने ही ओढणी तुम्ही इझिली कॅरी करू शकता. सतत ती ओढणी सरकतीये, कुठेतरी पडतीये, कुठेतरी अडकतीये, ह्याची समस्या उद्भवणार नाही. सो ही ट्रिक नक्की ट्राय करून बघू शकता. आता जी पहिली ट्रिक आपण पाहिली ना सेफ्टी पिनवाली, ती एका खांद्यावरनं दुपट्टा क्रॉस सोडायची होती, ठीक आहे. आता जी ट्रिक मी सांगतेय तुम्हाला सेम तसाच दुपट्टा म्हणजे एका ते जे पिनअप केलंय तुम्ही दोन टोक, त्या दोन्ही टोकांना तुम्ही एकत्र केलेली जी पिन आहे ती तुम्हाला अगदी गळ्याच्या इथे सेंटरला आणायची आहे. मेक शुअर की ती ओढणीला व्यवस्थित रॅपअप झालेली आहे जेणेकरून ती ओपन होऊन तुम्हाला इथे कुठे इजा होणार नाही. आणि तुम्ही मग त्या पद्धतीने इथे गळ्याच्या इथे आणायची आणि त्याचे उरलेलं जे तुमच्या ओढणीचं पार्ट आहे ते तुम्ही तुमच्या हातांच्या भोवती घ्यायचं, म्हणजे हा तुम्हाला एक बटरफ्लाय स्लीव्ज असल्याचा तुम्हाला अनुभव घेता येऊ शकतो आहे. अशा पद्धतीने सुद्धा जर तुम्ही एखादा स्लीवलेस ड्रेस घालताय किंवा स्लीवलेस गाऊन घालताय त्याच्यासोबत फक्त दुपट्टा मिळतो तसा जर तुमचा ड्रेस असेल, किंवा तर तुम्ही घागरा घेतलाय आणि त्याचं वी नेक आहे, किंवा तर तुम्ही स्लीवलेस त्याचा टॉप घालताय, तर मग त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने ओढणी स्टाईल करू शकता. ती खूप स्टायलिशसुद्धा दिसते आणि ती नेटची असेल तर ती उत्तम लुक देऊन जाऊ शकते. तिसरं आणि खूप सोपं आहे, तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल, तुम्ही 2 ते 3 बांगड्या घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमच्या रेग्युलर यूजच्या बांगड्या घ्यायच्या आहेत. लक्षात असू द्या त्या बांगड्या टोकदार म्हणजे तुम्हाला टोचणाऱ्या नसाव्यात, कारण की हे तुम्ही तुमच्या शोल्डरला किंवा तर गळ्याभोवती घेणार आहात. तुमचं हा कम्प्लीट हॅक कम्प्लीट झाल्यानंतर आता काय करायचं, ते जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय 2 ते 3 बांगड्या घ्या, दुपट्टा त्याच्या आरपार घेऊन जाऊन त्याला व्यवस्थित सेट करून घ्या. सेट झालं की मग तुम्ही तुमच्या उजव्या किंवा डाव्या खांद्यावरती घेऊ शकता. एक ब्रोचच्या पद्धतीने हे जे हॅक आहे ते काम करेल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या गळ्याभोवतीसुद्धा ते ठेवू शकता आणि दुपट्टा मागे तसाच तुम्ही ओपन ठेवू शकता. यानेसुद्धा खूप क्लासी लुक येईल. एस्पेशली अशा दुपट्ट्यासोबत हा हॅक तुम्ही करू शकता ज्या दुपट्ट्यावरती डिझाईन खूप कमी आहे किंवा तर खूप कमी वर्ककाम केलं गेलं आहे किंवा तर अगदी प्लेन सिंगल कलरचा दुपट्टा आहे त्याला थोडं स्टायलिश लुक द्यायचा असेल, तर मग अशा वेळेला तुम्ही हा हॅक नक्की यूज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये दुपट्टा 3 वेगवेगळ्या प्रकारे कसं स्टाईल करू शकता आणि कोणते हॅक्स तुम्ही झटपट यूज करू शकता ते सांगण्याचा माझा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.